पण भगत सिंग एवढा डोक्यात आहे आमच्या का आमची कधी खटकते माहीत असली पडत म्हणून, आणि म्हणून त्याचाही विचार झाला पाहिजे। तोही विचार करून आम्ही सुद्धा अपशब्द बोलणार नाही, आम्ही आचारसंहिता पाळन, कुणाचं उगाच मन दुखन हे कधी करणार नाही। पण सरकारमध्ये असताना फक्त मंत्रिपदासाठी असा विषय नाही आहे। राजकुमारजीला माहित आहे मागच्या एका राज्यमंत्र्याच्या काळात बच्चू कडून एका वर्षात 1182 मीटिंगा घेतल्या, 1182। त्या मंत्रिपदाचा जेवढा आम्हाला फायदा गरिबापर्यंत नेता आला असं करण्याचा प्रयत्न केला। साधा एक मॅसेज आला कामगारांच्या, कामगार एखाद्या कामगार लोकांचा, आम्ही त्या मॅसेजवर मीटिंग लावली, त्या कामगाराला न्याय देण्याचं काम केलं, अनाथाचं आरक्षण मजबूत केलं, नव अनाथ आपण नोकरीवर लावले। हे 2.5 वर्षाच्या राज्यमंत्र्याचा काळ कार्यकाळ आमचा आहे। आंदोलन करणाऱ्यांना आंदोलन करत राहावं आणि सत्यवाल्यांना सत्तेत राहावं, हा गेमच आम्हाला पलटून टाकायचा आहे। ही सुरुवात आहे। आता दोघ जण आहे येत्या काळात या स्टेजवर 10 जण बसले शिवरायांना, 10 आमदारांची आम्हाला तयारी करायची। आम्ही म्हटलं तर सरकार बसलं पाहिजे आणि आम्ही म्हटलं तर सरकार उठलं पाहिजे, तेव्हा आमचा शेतकरी उपाशी मरणार नाही, हे बच्चूकडचा दावा आहे। आम्ही अतिशय शेवटच्या घटक्याचा विचार करतोय आपण। मग आमदाराची रावटी आली असून शेवटच्या माणसापर्यंत कागद देण्याचं काम केलं आम्ही। आमचा सगळा झेंडा अलग आहे, आमच्या झेंड्याचा रंग महत्वाचा नाही आहे, तो हिरवा आहे, पिवळा आहे, निळा आहे, भगवा हा विषय महत्वाचा नाही, पण आम्ही झेंडा विचारानं हाती घेतलेला आहे, रंगाचं आम्हाला काही करायचं नाही। लक्षात घ्या, रंगाचं काही करायचं नाही। म्हणून इथून समोर प्रहारी सगळ्या प्रहारच्या कार्यकर्त्यांना, मित्र जिथं जिथं दुःख असेल, वेदना असेल, तिथं तिथं नातं निर्माण करा। सगळेच जण जातीचं नातं निर्माण करत, कोणी धर्माचं नातं निर्माण करत, पण प्रहारचं नातं दुखितांच्या सोबत जुळलं पाहिजे। जिथं वेदना आहे तिथं नातं निर्माण केलं पाहिजे।